नमस्कार, आज आपण पालकची भाजी कशी बनवायची ती पाहूयात। इथे मी पालक घेतलेला आहे आणि असा बारीक कापून घेतलेला आहे आणि पालक ताजाच बघून घ्यायचा। तर त्यासाठी इथे कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, इथे बेसन घेतलेलं आहे, थोडंसं कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे, ओवा, हिंग, हळद, मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि हा खाण्याचा सोडा। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आता भांड्यामध्ये पालक घालून घेते। आता ह्यामध्ये कांदा घालून घेते, आलं, हिरवी मिरची आणि ही कोथिंबीर। ह्यामध्ये आता मी घालते ओवा, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ, हळद, मिरची पावडर आणि हे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे। आणि इथे आपल्याला बेसन जसं लागेल तसं घालायचं, एकदम घालायचं नाही। तर सुरुवातीला मी 1-6 चमचे घालून घेते ह्यामध्ये बेसन। आता हे मी पहिल्यांदा मिक्स करून घेते। आता हे सर्व मिक्स झालेलं आहे, पण मी ह्यामध्ये आणखीन बेसन घालून घेते। पुन्हा एकदा मिक्स करते। मी खाण्याचा सोडा घालते ह्यामध्ये। इथे पहा, हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि मला पाण्याची गरज लागली नाही। काही पालेभाज्यांना पाणी सुटतं, त्यामध्येच हे बेसन भिजून गेलेलं आहे। आपण ह्याची भजी काढून घेऊया। इथे पहा, कढईमध्ये मी तेल घेतले, ते गरम सुद्धा झालेलं आहे। आपण इथे भजी काढून घेऊया। छोटी छोटी अशी भजी आपण आता बाकीची भाजी सुद्धा अशाच प्रकारे करून घेऊया। बघा, इकडे आपली पालक भजी तयार आहेत आणि खूप सोपी पद्धत आहे आणि चवीला छान लागतात। कुणाला पालक आवडत नसेल तर तुम्ही अशी भजी नक्की करून बघा। आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका। धन्यवाद।